छोट्याशा गोंडस मुलीचं नाव सगळ्यात आधी पहिल्यांदा आपल्याला कळणार आहे. पुणेविले इज द आयडेंटिटी ऑफ पुणावले. यांनी अधिकी ठिकाणी फ्लॅट बुक केला होता, तो कॅन्सल करून ते इकडे आले. तुमची मुलगी यशाच्या पायऱ्या चढणार आहे ती बघा. हाय, हे साल कोणतं आहे? 2020? नाही, मी जर तुम्हाला सांगितलं हे साल 2030 आहे तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल? किंवा 2030 मध्ये घरं कशी डिझाईन केली जातील हे जर तुम्हाला विजन कोणी दाखवलं तर, किंवा 2040 मधली घरं कशी असतील हे जर तुम्हाला कोणी दाखवलं तर तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? हे विजन कोणाकडे आहे? कोणाकडे आहे हा फ्युचरिस्टिक अप्रोच? पाहत रहा स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 3. मी आहे पुष्कर श्रोत्री. '94 मध्ये 9 फ्लॅट्सच्या प्रोजेक्टने सुरुवात करून 2020 पर्यंत 1.5 करोड स्क्वेअर फूट पर्यंत बांधकामाची यशस्वीपणे वाटचाल करणारे फरांदे स्पेसेस हे त्यांचा अनुभव आणि इंटरनॅशनल अप्रोचचा फायदा फ्युचरिस्टिक प्रोजेक्ट डिझाईन करताना कसा करतात ह्याची माहिती खूप इंटरेस्टिंग आहे. दिस इज E+E म्हणजे एक्सपिरियन्स प्लस एनर्जी, म्हणजे अनिल फरांदे प्लस आकाश फरांदे, म्हणजे ह्यांचा अनुभव आणि ह्यांची ऊर्जा हे एकत्रित म्हणून होते फरांदे स्पेसेस. मला अनिलजी तुम्हाला विचारायचं आहे, ह्याची सुरुवात ही विचारधारा कशी आणि कधी सुरू झाली? हा बिझनेस आम्ही 1994 चालू केला. हा, मी आणि माझा भाऊ असं दोघांनी मिळून हा चालू केला. सुरुवातीला आम्ही 9 फ्लॅटची एक बिल्डिंग बांधली. बस, फक्त 9 बस. आणि त्यानंतर मग दुसरा प्लॉट, तिसरा प्लॉट, 1 एकर 2 एकर 4 एकर. नाऊ वी आर डेव्हलपिंग अराउंड 1.5 करोड स्क्वेअर फूट एवढं आमचं काम चालू आहे. अरे, केवढं मोठं आहे आकडा. वा वा, हा म्हणजे इतक्या वर्षांचा अनुभव आहे. वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे अनुभव आले असतील. अनुभवच अनुभव आहे. एक आठवडा असा जात नाही की नवीन अनुभव येत नाही. पण त्याचा फायदा नवीन प्रोजेक्ट डिझाईन करत असताना होत असतो. तो एक वेगळा विषय आहे. बाहेर जाऊन येणं, परदेशात फिरणं, नवीन नवीन संकल्पना बघणं, त्या इनोव्हेशन घेऊन येणं, नवीन नवीन आर्किटेक्ट आणणं परदेशातून आणि त्याप्रमाणे नवीन प्रोजेक्ट सेटअप करणं, ज्या इकडे गोष्टी नाही आहेत त्या घेऊन येणं आणि त्या लोकांना दाखवणं, त्या अपील होतात. आता नवीन डिझाईन्स बनवत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही परदेशातनं इंजिनियर्स पण हायर करतो, पण आता ह्या पुणे विलेचं डिझाईन करत असताना नेमका काय आणि कुठच्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला, प्रायोरिटीवरती कुठच्या गोष्टी ठरवल्या? पुणेवाल्याला आयडेंटिफिकेशन देणारा पुणेवेल हा प्रोजेक्ट आहे. येस. आणि पुणेवेल हा प्रोजेक्ट आम्ही डिझाईन करताना जगातील टॉप मोस्ट आर्किटेक्चरल फर्म वापरले, त्याचं नाव एडास आहे. त्या एडास या कंपनीनी आयकॉनिक डेव्हलपमेंट म्हणता येतील, व्हेनिशियन मकाव केले, व्हेनिशियन लास वेगस केलंय, शांघाईचे फायनान्शियल टॉवर्स केले आहेत, मरीना सायन्स केलं आहे. तर त्या आर्किटेक्टला आम्ही अप्रोच केलं आणि त्या आर्किटेक्टनी हा प्रोजेक्ट डिझाईन केलाय. ओके. आणि तो प्रोजेक्ट डिझाईन करताना त्यांच्या इंटरनॅशनल ज्या एक्सपर्टीज होत्या की कार्बन फुटप्रिंट स्टडी, त्याच्यानंतर आपलं एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट काय असेल या प्रोजेक्टच्या ह्या विसिनिटीवरती तो स्टडी केला, विंडची डिरेक्शन कशी आहे, लाईट किती पद्धतीने तुमच्या फ्लॅटमध्ये दिवसा कधी येईल, अटमॉस्फिअर चेंज करताना तुमचा फ्लॅट किती कूल राहील, तो ह्याच्यावरती जो सायंटिफिक स्टडी होता त्यांचा, तो इंटरनॅशनल अप्रोच प्लस आमच्या कंपनीचा एक्सपिरियन्स, त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट आम्हाला एकदम युनिकपणे डिझाईन करता आला. सो सुटसुटीत राहणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तेच फ्युचरमध्ये पण तेच राहिलं पाहिजे. सो आम्ही फ्युचरिस्टिक लिव्हिंग जो पद्धत आहे किंवा सिंगापूर किंवा आपण अमेरिका लंडनमध्ये ज्या बिल्डिंग बघतो त्याच बिल्डिंग आपण इथे हुबेहू इथे आणायचा प्रयत्न केलाय. जसं लंडन 25 वर्ष पुढे, आपल्याला आपण लंडनला इथे किंवा सिंगापूरला इथे आजच्या काळात आणायचा प्रयत्न केलाय. माझ्या मते ह्याच नोटवरती मला तुमच्या काही विद्यमान कस्टमर्स ना, इकडे राहणाऱ्या ग्राहकांना भेटायला आवडेल. तुमची परवानगी असेल मी त्यांना भेटू देईन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
किती महिन्यांची आहे ही? 7 महिने झाले तिला. 7 महिने झाले. काय नाव ठेवलं तिचं? अजून तर ठेवलं नाही आम्ही. सो आय थिंक दिस इज द फर्स्ट टाइम मी तुम्हाला सांगेल. एक मिनिट. स्वप्न पर स्क्वेअर फूटचे सगळे दर्शक आता इतके भाग्यवान आहेत की या छोट्याशा गोंडस मुलीचं नाव सगळ्यात आधी पहिल्यांदा आपल्याला कळणार आहे. वा 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 वा. हे सुद्धा स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या बाबतीत ना पहिल्यांदा घडत आहे. मग काय नाव ठरवले तुम्ही? तिचं नाव स्वराध्या ठेवायचं ठरवलं. स्वराध्या. येस. तिला सुद्धा आवडले नाव. स्वराध्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवूया. वा 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 वा. तर आता घराचा विचार केला तेव्हा तुम्ही कशा प्रकारचं घर बघत होता? सो बेसिकली नो, पप्पांचं खूप महत्व होतं. आम्ही जिथे रेंटवर राहतो सध्या तेच घ्यायचं होतं. बट दॅट वॉज कंजेस्टेड थोडंसं, की पार्किंगला प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर असं इट्स लाईक देर इज नो वॉकिंग स्पेस अँड ऑल. सो मला असं घर पाहिजे होतं जिथे यु नो थोडंसं स्पेशियस आहे. मग इथे जेव्हा तुम्ही पुणे विलेमध्ये बघितलं तेव्हा यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला भावल्या? जसं हे आपले छोटेसे हुट बांधले त्यांनी, बसायला प्रॉपर जागा केली आहे. असं गजिबो टाईप केली. गजिबो टाईप. फरांचे स्पेसेसचं ही खासियत आहे की त्यांनी मोकळं डाकळं ठेवून लोकांच्या मनाचा जास्त विचार केलाय. त्यांच्या पाकिटाचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या मनाचा विचार जास्त केलेला दिसतोय. मला या अमेनिटीज मध्ये आणि या प्राइस मध्ये दुसरीकडे घर नाही भेटलं. दैमिया. येस. नाही. सो ही जे प्राइस आणि त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या अमेनिटीज ह्याचं कम्पेअर केलं, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी. व्हॅल्यू फॉर मनी. व्हॅल्यू फॉर मनी. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ह्या टाउनशिप बद्दल तुमच्या मनात आता या क्षणी काय चालू आहे? ज्यावेळेस स्वराध्या मोठी होईल, एक 10-15 वर्षानंतर तिला काय लागेल की हा माझं घर कसं आहे. आय थिंक त्या टायमाला ही तिला आउटडेटेड नाही वाटणार ते. दॅट विल बी सो दिस इज वन ऑफ द थिंग की फ्युचरिस्टिक वाटतं हे घर. हे पूर्ण टाउनशिप आहे, ती अशी प्लॅन केलेली आहे की 10-20 वर्षानंतर सुद्धा जुनी नाही वाटणार आहे. म्हणजे 2030 मध्ये हिला ज्या गोष्टी पाहिजेत, 35 मध्ये 40 मध्ये ज्या गोष्टी पाहिजेत, त्या गोष्टी तुम्हाला 2020 मध्ये मिळत आहेत. सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या 3 जनरेशन्सना नेमकं काय हवं आहे याचा विचार करून फ्युचरिस्टिक अप्रोच असलेलं पुणे विले फरांदे स्पेसेस. वा, म्हणजे ही टाउनशिप वेगळ्या अर्थाने खूप भविष्याचा विचार करणारी ठरलेली आहे. क्या बात आहे. मयजी, नागपूरला इंजिनिअरिंग करून आता पुणे विलेमध्ये इथे राहायला आलाय, हा अख्खा प्रवास कसा होता? काय घडलं त्या प्रवासात? ॲक्च्युली मी नागपूरला जॉबला होतो आणि एक फॉरेनच्या कंपनीला मी इंटरव्ह्यू दिला होतो. 2001 मला त्यांनी मुंबई बोलवलं. दॅन मी मुंबईला आलो आणि माझं एक छोटंसं घर होता. इट्स लाईक एक 5 फीट बाय 3 फीट. 5 फीट बाय 3 फीट. हो. तिथे तुम्ही राहायचं? येस. त्याला मी 2000 रुपये द्यायचे त्या जागेला. तिकडनं मग मी कधी आलो नाही आहे आणि मला मग चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटले. मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला, कंपनी सोडली, माझं माझगाव डॉग BRC असे कनेक्शन झाले. सर, हे सगळं करत असताना मयजी मग पुणे विलेमध्ये येण्यामागचं कारण काय? ऑलरेडी मी एक फ्लॅट बुक केलं होतं रावेतलं. मी याला सरप्राईज देणार होतो की मी एक फ्लॅट बुक केलेला आहे. मग ज्यावेळेस मीला घेऊन आलो आणि तो फ्लॅट बघितला, यांनी मला सरप्राईज केलं की असा कोई फ्लॅट होता आहे का? साईज डायमेन्शन्स कुछ नाही आहे, छोटे रूम है. नंतर मग म्हटलं अभि तू ले लिहिला पण मी काय करणार आहे का. तितक्यामध्ये लकीली माझा प्रॉप टायगरला मित्र होता, त्यांनी राकेशने मला फोन केला की ऐसा एक स्कीम आ रहा है पुणावले में. तर त्याचं साईज आणि एरिया बघून ही खुश झाली आणि आम्ही पण खुश झालो की म्हटलं यार ये तो बहुत अच्छा है. इमिडिएटली आलो आणि मी यांच्यासोबत डिस्कशन केलं आणि इमिडिएटली आम्ही हा बुक केला याच्यामधलं. वा वा. यांनी आधी एके ठिकाणी फ्लॅट बुक केला होता, तो कॅन्सल करून ते इकडे आले. म्हणजे आधी घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही हे त्यांनी चाचपडून पाहिलं, तपासून पाहिलं आणि मग योग्य निर्णयाच्या दिशेने पावलं उचललेली आहेत. हो, बरोबर. आणि मग शौर्य इकडे. शौर्य, तू मला सांग, या एरियामध्ये आता पुणे विलेमध्ये तुम्ही जिथे राहता तिथलं काय काय तुला सगळ्यात जास्त आवडतं? मला आवडतं जिम, म्हणजे आईला आवडत, आणि स्विमिंग पूल आवडत, गार्डन आवडत. स्विमिंग पूल, गार्डन आणि जिम आवडत. जिम आईला आवडत. अंजली जी, तुम्ही जिम फ्रीक आहात? जिम मध्ये जाते. सोसायटी मध्ये असल्यामुळे भरपूर फायदा आहे त्या गोष्टीचा. हा, तर या तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना पूर्ण होत.
फरांजे स्पेसेसच्या पुणे विले प्रोजेक्टचं महत्व त्याच्या लोकेशनमुळे अजून वाढतं आणि अशा प्रॉपर्टीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट सगळ्यांच्याच फायद्याची असते. म्हणूनच पुणे विलेच्या लोकेशन बद्दलची अजून माहिती आपल्याला देत आहेत त्यांचे डेव्हलपर अनिल आणि आकाश फरांदे. अनिल सर, वेगवेगळ्या ठिकाणी इतक्या वर्ष तुम्ही प्रोजेक्ट केलीत, या जागेवरती पुणे विले हे प्रोजेक्ट उभं करण्यामागचं मुख्य कारण काय? निश्चित, मुळात पिंपरी चिंचवड हा भाग पुण्याच्या उत्तर पश्चिम दिशेला येतो आणि हे नवीन शहर घडत आहे किंवा घडत आलेलं आहे. तर इकडे मायग्रेशन रेट जो आहे, बाहेरून कामाला येणारे, नोकरीला येणारे व्हाईट कॉलर लोक, हे 73% पर डिकेट असं ग्रोथ रेट आहे. ओ, वेरएज पुणा इज 32%. ह्यामुळं ह्या भागामध्ये येणारे लोक हे सगळे आय टी पार्क, इंडस्ट्रियल एरिया, चाकण तलेगाव एम आय डी सी, पिंपरी चिंचवड इंडस्ट्रियल एरिया आणि हिंजवडी, हे सगळं पिंपरी चिंचवडच्या चारही बाजूला विस्तरलेलं आहे आणि ह्यामुळं ह्या शहराचा वेग लोकसंख्या वाढीचा हा प्रचंड आहे. त्यामुळं आम्ही फक्त पुनावळेच नाही, आमचे दुसरेही प्रोजेक्ट असे पोटेन्शियल्स बघून, त्या फ्युचरिस्टिक लोकेशन शोधून 10-12 वर्षापूर्वी वी हॅव प्लॅन्ड दिस प्रोजेक्ट. मला आणखीन याची एक प्लस पॉईंट मला जाणवला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन देऊ शकता की इथून पुणे मुंबई एक्सप्रेस वे इज व्हेरी क्लोज बाय. करेक्ट, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरती आहे. NH4 अगदी 1 मिनिटांच्या अंतरावरती आहे. इथून मुंबईची प्रॉक्सिमिटी जवळ असल्यामुळे मुंबईच्या लोकांना पण हा प्रोजेक्ट पसंत येतो आणि आमच्याकडे मिनिमम 30-35% बायर आमच्याकडे मुंबईवरून आहेत, जे इन्व्हेस्टर आणि एंड युजर सुद्धा आहेत की ज्यांची मुलं इकडे पुण्यात शिकतात आणि त्यांना इकडे राहायला यायचं. ओ, असं. सो दोन्ही दृष्टीने हा प्रोजेक्ट सगळ्यांसाठी फायद्याचा आहे. पहा बरं कोण आलंय आमच्याकडे, कोण आलंय माहिती आहे का? हे आहेत सुहास, हे आहेत रोहिणी, हा आहे सोहम आणि सुहास रोहिणींची सुहानी. मग तुझ्यासाठी हे घर का निवडलं? बाबांना विचारूया ना. ऑफिस आहे फेस 3 ला हिंजवडीला, तर हाच एरिया पाहिजे होता, वाकडा सुदीत किंवा ताथवडे पुनावळे वगैरे. तर मग सर्चिंग चालूच होती ऑलरेडी, घर घ्यायचं होतं म्हणून. तर पाहिले होते काही, म्हणजे ऑप्शन्स पाहिले होते इंटरनेटवरती वगैरे. पण मग एवढं रिसर्च केल्यानंतर पुणे विलेज का आवडलं? पुणे विले मॉडर्न सोसायटी आहे, लॅविश सोसायटी आहे आणि अम्युनिटीज वगैरे चांगल्या आहेत किंवा थोडासा शांत एरिया आणखीन, आणि समोरचा रोड पण खूप चांगला आहे, मोठा आहे. अच्छा, मुलांसाठी पण पाहायला गेलं तर मग स्विमिंग पूल आहे किंवा प्ले एरियाज आहेत, मग मुलांचा पण टाइम जातो, टीव्ही पासून थोडेसे दूर राहतात. हे महत्वाचं नाही का? तुमच्यासाठी इथे काय आकर्षक? माझ्यासाठी मेन म्हणलं तर जिम, ही लहान आहे त्यामुळे हिला बघत बघत पण मी इथे एखादा तास जिम करू शकते, आणि मेन म्हणलं तर स्काय वॉक आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये वगैरे पण काही प्रॉब्लेम नाही एक्सरसाइज करायला, वॉक करायला. कम्युनिटी हॉलमध्ये फंक्शन पण केला, घराची वास्तुशांती केली, त्यावेळी आम्ही सगळ्या आमच्या रिलेटिव्हला वगैरे बोललो होतो, तर त्यांना पण खूप आवडलं, त्यांची रिॲक्शन खूप चांगली होती. नाही पण तुमची मुलगी यशाच्या पायऱ्या चढणार आहे ती बघा. त्यामुळे ह्या वास्तूमध्ये राहिल्यानंतर या कुटुंबाला यश मिळणार आहे. सर्व लहान मोठ्या गोष्टींची बारकाईनं पारख करून पुणे विलेमध्ये घर घेणारे मयूर पटेल यांना भेटून जाणून घेऊया की त्यांच्या पारखी नजरेत ही प्रॉपर्टी खरी उतरली आहे. आपले साधे असे मयूर भाई जिंकलबेन आणि यावी. सो मयूर भाई, आप कहां पे रहते हो? अभी लेगेसी अर्बनिया में. और यहाँ पे फ्लैट लेने का आपने कैसे सोचा? बेंगलोर से पुणे हम शिफ्ट हुए, उसके बाद डिसाइड किया कि चलो घर लेना है, उसके बाद सर्चिंग करना स्टार्ट कर दिया. यहाँ पे मैं सुमित सर से मिला था. यहाँ पे आने के बाद मैंने पूछा कि भाई ये क्या है, इनका कंस्ट्रक्शन क्वालिटी है ये क्या है, अलग कैसे है सबसे? तो उन्होंने बताया ये वर्ड्स माई वन टेक्नोलॉजी. उसके बाद मैंने सर्च किया, गूगल किया, तो लाइक आई केम टू नो दैट व्हाट इज माई वन टेक्नोलॉजी, what are the benefits of that. uske baad technology pasand aaya, ye pehla step hai, pehla step tha. lekin Jinkalben ko bhi to kuch acha laga hoga, kya laga aapko? mujhe chahiye tha ki kitchen ke samne se koi bhi guest aaye to living mein se kitchen nahi dekhna chahiye, to usse kya fayda hoga? khana banate hain na hum kitchen mein to wo guest log dekh nahi payenge. pune ville is the identity of punavle. वैसे नजदीक भी है, कंस्ट्रक्शन क्वालिटी भी अच्छी है, लिफ्ट उन्होंने 3 दिए हुई है, जैसे एक सर्विस लिफ्ट भी है.
उनकी लिफ्ट है वो फ्यूजिटेक कंपनी की है जो कि जापानीज कंपनी की है। 10-12 मकान होते हैं एक फ्लोर पर, तभी ये सर्विस होती है। लेकिन यहाँ पे सिर्फ 4 या 6 के लिए ये सर्विस? हाँ ये सब है। और ये आपका पहला घर है? हाँ पहला घर है। अरे वाह 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 वाह, तो ये पहला घर आप दोनों को बहुत मुबारक हो, और यावी के लिए भी ये घर इसको बहुत बरकत दे। थैंक यू। जगातल्या टॉप मोस्ट आर्किटेक्चर कंपनी ईडीएसने डिझाइन केलेला 16 टॉवर्स, 22 मजले आणि 2000 पेक्षा जास्त घरांची कॅपॅसिटी असलेला परांजे स्पेसेसचा प्रोजेक्ट म्हणजे पुणे विले। 3 फेज मध्ये डेव्हलप होणारा परांजे स्पेसेसचा पुणे विले प्रोजेक्ट म्हणजे प्रेझेंट आणि फ्युचरचं परफेक्ट कॉम्बिनेशन। सर हे पोडियम, हे स्विमिंग पूल, हे इथलं एक आहे, असे किती आहे टोटल? टोटल सर आपल्याकडे 4 पोडियम आहेत। फेज 1 मध्ये 2 आहेत, फेज 2 मध्ये 1 आहे आणि फेज 3 मध्ये 1 आहे। पोडियमचं वैशिष्ट्य असं आहे की पोडियम वरती आपण सगळे अमेनिटी प्लॅन केलेले आहेत। तुमचं टेनिस कोर्ट असू द्या, स्विमिंग पूल असू द्या, किंवा पार्टी लॉन असू द्या, सिटआउट एरिया, मेडिटेशन सेंटर, हे सगळे आपण पोडियम लेवलला केलेले आहेत। आणि आपण स्पा पण देणार आहोत। अच्छा। सो पोडियम मध्ये स्पा पण असणार आहे आपल्याला, आणि प्रत्येक 4 बिल्डिंगला किंवा 6 बिल्डिंगला 1 पोडियम डेडिकेटेड दिलाय, आणि ह्या पोडियमच्या खालीच पार्किंग दिलेलं आहे आपण। अच्छा, म्हणजे हे पोडियम 3 लेवल वरती आहे। अच्छा, आणि अख्खं हे स्काय वॉकने कनेक्टेड आहे। ह्या बाजूला 4 पोडियम प्लॅन केलेले आहेत प्रत्येक म्हणजे उत्तरेला, आणि बिल्डिंग आणि पोडियम ह्या स्कायवॉक थ्रू कनेक्ट केलेल्या आहेत। अच्छा, किती फ्लॅट्स आहेत टोटल? सर टोटल वी हॅव मोर दॅन 2000 फ्लॅट्स। अच्छा, तिन्ही फेजमध्ये मिळून। फेज 1 मध्ये साधारण 6 बिल्डिंग आहेत, फेज 2 मध्ये साधारण 5 बिल्डिंग आहेत, आणि फेज 3 मध्ये टोटल 7 बिल्डिंग आहेत। बरं, आणि ह्या 22 माळ्याच्या बिल्डिंग आहेत, एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत। हो, 4 फ्लॅट हो, म्हणजे त्यामुळे जास्त स्पेशियस झालेलं आहे। पण मग त्याचा एरिया कसा कसा? सर आपल्याकडे 4 BHK एक आहे, 4 BHK रफली अराऊंड आपला 2800 स्क्वेअर फीटचा आहे। बर, आणि 3 BHK आपला 1800 स्क्वेअर फीटचा आहे। अजून एक 3 BHK वेरियंट आहे जे 1500 फुटाचं आहे, आणि 2 BHK आपला ऍव्हरेज जातो 1080 स्क्वेअर फीटचा। म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिलीत किती मेंबर्स असतील त्याप्रमाणे त्यांच्या साईजनुसार तुम्ही फ्लॅट्स डिझाईन केलेले? ओव्हरऑल हा असं रेग्युलर शेपमध्ये बिल्डिंग स्ट्रेट असं नाही आहे, तर त्याला असं ओव्हल शेपचं बेसिकली डिझाईन आहे। इवन इफ यू ऑब्झर्व की हे सगळे पोडियमसुद्धा ओव्हल शेपमध्ये आहेत। अच्छा, सो बेसिकली सर डिझाईन हे जे आपण इन्स्पायर झालं आहे कोरल रिफवरनं झालं आहे। तुम्ही जर अखंड बिल्डिंगचा किंवा अखंड स्कीमचा लेआउट बघितला तर तो असा कोरल, तुम्ही एखाद्या कोरल आयलंडला गेला, कोरल रीफ कशी असते त्याच्यावरनं इन्स्पायर्ड लेआउट आहे हा। तो वंदना जी, यहाँ पे हवा काफी तेज चल रही है। यस सर। क्या ये भारत की हवा आपको यूएसए से भारत लेके आई? जी सर, यही हवा ही लेके आई आप कह सकते हैं सर। हाँ? यस। क्या हुआ? बच्चे फर्स्ट प्रायोरिटी थे, इनके हिसाब से प्लेग्राउंड होना चाहिए था। हाँ। क्योंकि यूएस में ऐसा कल्चर था कि ऑन द रोड अलाउ नहीं है खेलना। हाँ। अगर बच्चों को खेलना है तो उनको प्लेग्राउंड जाना है, और प्लेग्राउंड क्लोज नहीं रहता था। तो ये मुझे पुणे विले में ऐसा लगा ठीक है, बहुत अच्छा है, सामने ही है प्लेग्राउंड। और फिर दूसरा सबसे प्लस पॉइंट, जैसे मेरे इन-लॉज थे, उनको ये कंसर्न था कि बेसमेंट में पार्किंग नहीं चाहिए। क्यों? बेसमेंट में पार्किंग रही तो बहुत ऐसे घुटनसी होती है, डार्क रहता है। अच्छा, दे फील लाइक दैट। अच्छा, अच्छा, अच्छा। और क्या चीजें थी जो आप देख रही थी? ये यूएस में थे तो इनको काफी हैबिचुअल था कि लाइब्रेरी जाना है, एवरी वीकेंड वो लाइब्रेरी जाते थे, उन्हें बुक रीडिंग का बहुत क्रेज है। अच्छा, कौन पढ़ता है? सानवी। सानवी, सानवी यू लाइक रीडिंग? यस। व्हाट डू यू प्रेफर टू रीड? Like some things about Ramayana, like some ancient book. तो यहाँ पे आपको वो मिल रहा है पढ़ने? हाँ। हाँ? You like India new house? Yes, I like India. यहाँ पे और क्या क्या आप देख रही हो सानवी? जैसे playground है इधर। हाँ। वो खिड़की से दिखता है तो फिर हम अकेले आ सकते हैं। और आपका नाम क्या है? वेदांश राय। वेदांश राय, आप किराए में ये घर कैसे?
यहाँ पे बेसमेंट में पार्किंग नहीं है, लाइब्रेरी है। जो नॉर्मली हाउसेज जो चाची जी ने देखे थे उनमें लाइब्रेरी नहीं थी, यहाँ पे एक लाइब्रेरी है। मतलब ये बच्चे अपनी राय बना रहे हैं, इन लॉज को कुछ चाहिए, वंदना मैम को कुछ चाहिए और उनके पति जो शिकागो में बैठे हैं उनको कुछ चाहिए। तो मेरे ख्याल से ये जो बच्चे 2030 में यहाँ पे जो उनको चीज़ें चाहिए वो उनको आज मिल रही है 2020 में। ये बहुत बड़ी बात है बच्चों के लिए, क्योंकि ये फ्यूचरिस्टिक अप्रोच है। आई एम इम्प्रेस्ड सर। मी अमेरिकेतून इथे आलेले तुमचे कस्टमर त्यांना भेटलो, अमराठी तुमच्या कस्टमर्सना भेटलो, मराठी कस्टमर्सना भेटलो, त्यांच्याकडनं ह्या प्रोजेक्टबद्दल जी माहिती मी आत्ता जाणून घेतली आहे ती अत्यंत आश्वासक आहे। मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं की आता फेज 3 कधी ओपन होतंय आणि त्याच्यात किती फ्लॅट्स असणार आहेत? फेज 3 आता 2 महिन्यामध्ये ओपन होते आणि अराउंड 1000 फ्लॅट्स आहेत त्याच्यात। 1000 म्हणजे 1000 जणांची स्वप्न पूर्ती होऊ शकते। स्वप्न पर स्क्वेअर फूट वाल्यांनो लक्ष द्या, 1000 फ्लॅट्स आहेत अजून। वा वा वा, बरं। मग आता ह्या सगळ्यांबरोबर जाणून घेतल्यानंतर एक लक्षात येतं की 2020 सालामध्ये 2030 आणि 2040 काय गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा तुम्ही दोघांनी प्रयत्न केला आहे। तुम्हा दोघांना भेटून आणि ह्या प्रोजेक्ट बघितल्यानंतर खूप बरं वाटलं। एक लक्षात घ्या, ह्या भागामध्ये आपण अनेकांची स्वप्न पूर्ण होताना बघितलेली आहेत, ज्यामध्ये अगदी छोट्या घरापासून ते 4.5 BHK सारखं मोठं घरसुद्धा आपण पाहिलेलं आहे। स्कायवॉक पासून ते लेटेस्ट ॲम्युनिटीज पाहिलेले आहेत, स्विमिंग पूलपासून जिमनॅशियमपासून ते लोकांच्या गरजा पूर्ण होताना पाहिलेलं आहे, म्हणजेच त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होताना पाहिलं आहे। आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये, तेव्हा बघायला विसरू नका स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 3 आणि मी आहे पुष्कर शिरोत्री। जैसे